गया हूँ दादा तरफ बेस कर मजा आवाज नहीं आई। हेलो हेलो अजून हेलो सुस्वागतम स्वागतम पुन्हा एकदा माझ्या तमाम रसिक बंधु भगिनींना शहीद मानाचा मुजरा करतो आणि माझ्या दुसऱ्या बडीला सुरुवात करतोय। या ठिकाणी अक्षय कुराने आपला कार्यक्रम दुसऱ्या बडीचा या ठिकाणी सुंदर असा सादरीकरण केलेला आहे, रसिकांचं मनोरंजन केलेलं आहे, केलं नाही हा बुवा म्हणून केलेल्या सुरुवातीला की बुवा जीवन व सुंदर बारी केली सादर करून आणि तुला घाला का लागला होता येडो बारी म्हणतात सुंदर गेली तुझे गाणं काय म्हणत होता जर तुला खरोखर तू लता बापाचा असेल गुरुचा असेल तुझी गाणी म्हणतोस ना ती पटवून दाखव कारण तुला मी कटिंग देणार आहे प्रत्येक गाण्याची आणि तुझ्या ताकद म्हणे जीवन हो म्हणून गेलेलं की मी मोठा आहे खोटा पड़े एक दिवस आयुष्या सात किलो जारी तुझी ताकत लावलास तरी माझ्या पंक्तीत तू बसू शकत नाही। म्हणाले की पाणी पाजून जाणार जीवनभवानी कोळगावचं पाणी प्यायलेले आहे तर तूच तो विषय काढलास तुझ्या कुठे बोललो होतो मी बोललो होतो काय मित्रांनो तुझी लायकी आहे का पाणी पाजायची एक तर काय बोलतोस ते भाई क्लिअर कर समजत नाही लोकांना हा पहिला मुद्दा। त्याच्यानंतर म्हणाले की वंदन प्रथम वंदन माझे गणपती श्रीगाच्या अंगणाला म्हणतात हिच्या वगैरे तुझा शिक्का आहे काय तुझा हो काय रे मुक्का शिक्का आहेच कारण रजिस्ट्रेशन माझी जी कमी नाही ना कवन ती रजिस्ट्रेशन आहे माझी हे सांगतो तुला आणि म्हणतो शिक्का आहे काय तुझा असा मुक्का मारे ना तुला करणार नाही बोलतून जाशील तरी दावा तुला कुणी चढवलं असेल त्याच्याशी मला पडलेलं नाही पण तुझी घालून जाणार मी हा सोडलं होतं मी ते गोवानी म्हणे आणि गोवानी म्हटलेलं आहे की तीन वर्षापूर्वीच्या गोवांच्या बाऱ्या बघा गोवांच्या कशा बाऱ्या होत्या तापायचे अजून एक सांगून देतो जर सुम जवळलं ना तरी त्याची पिळ जात नाही हे लक्षात जाते काय अरे ही तर खरी आपली मातृभूमी आहे रे यायला शाहीर झालाय म्हणे गो म्हणाले हे जमीन जमला तुला दाखवतो तुझं यमकावटी काय असते ती तू खाल्लीस माती एक राती तू गेलास बाई चपाती तुझी थोडू काय आता मी गोटी काय मेला यमक बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारा सुज्ञान असतो का यमकावटी बघ झाला आणि जे म्हणतोस ना मी मोठाच आहे तो मोठाच राहणार पण खोटा देवेंद्राची लग्न केलेल्या लोकांना माहितीये इंद्राचा विषय सुद्धा लोकांना माहितीये खूप बारे गेलेत मी तुम्हाला सांगू नको पण मी जर त्या इंद्राचा विषय मारला ना माझ्या महिलावर त्या ठिकाणी सगळेजण मला ओळखतात म्हणून मग तोंड आवडतो नाही तर तुझी घालून जाईल मी या शब्दात सांगतो तुला मी अरे ह्या आवाईने बसलेले आहेत माझ्या त्यांना माहितीये देवेंद्रजी मला ओळखीच आहे भरपूर बोललायस या गाड्याला गुणाचे चौक म्हणाले म्हणून मी काय म्हणतो बघ अरे या गाड्याला माझा घोडा कधी लागेल का आणि घोडा लावून तुला सावून बोया तुझी कधी भागेल का आणि रोज रोज येशील माझ्या गाड्यावर येशील का रे इंद्राचा विषय येशील का हा सांग मग तू सांगायचं आज कारण बोल म्हणाले की पहिल्याच बरेत म्हणाले बोया
चार वाजले तरी थांबीन तुझं ऐकीन काय उठतायची दुपट माझी मला फरक नाही पडत. कालचा छापा बोला मला सांगतो हा याला सांगेन मी पहिली बारी गेल्यानंतर बाप याचा हात धरून घेऊन यायचा मला शिकवतो काय रे बरे कुंभकर्ण उठला ना तेव्हा त्याने काय केलं होतं ते असं लागीन ना तुला खूप बोलणार तुला खूप बोलणार मी आज म्हणाले कामाचा हा गडी असा झोपून करतो काय याच हलवून तुम्ही बघा कधी येणार येतोस काय आणि काय म्हणतो परत याच म्हणतो हलवून तुम्ही बघा काय तुम्ही हलवणार आहे कुठलाही वेळा आणलेला काय बोला काय म्हणतो याच हलवून तुम्ही बघा मग माझा हातात तू घेशील काय घेशील काय रे वेडव्या अरे काय शास्त्र वाटतोस कुंभकर्णाला हलवलं काय म्हणतो याला हलवून बघा तुम्ही बघा याचा बाबूराव उठतो काय आता कुंभकर्णाचा बाबूरावचा विषय संबंध काय झोपेचा म्हणतो कुंभकर्ण पण ह्याचा म्हणतो बाबूराव उठतो काय याला शास्त्र म्हणतात बुवा तुझ्यासारखं शातू ना भरपूर बघितलं मी ए शातू भरपूर बघितलं कामाचा मी गडी तुझ्या हातात देणार हाय दाखव तू तुला ये जवळ ये बिन कामाचा मी गडी तुझ्या हातात देणार हाय हलवून माझा तुट रोज रोज हलवून माझा बे तुझ्या मागून घुसणार हाय रोज हलवून माझा बे तुझ्या मागून घुसणार सेटिंग म्हणे लावला नीट बरोबर लावला सेटिंग तर बुवा ग्रॅज्युएट झालाय पण याचा धंदा काय मिळायचा उपरसोट्या हा रस्त्यावर 12 बोड्या विकतो कोणीच गेलात नाही याचं दुकान आहे बुवाच टेबलावर 12 बोड्या ठेवतो बोल म्हणाले की सुमन एक दिवस माझ्या तिकडे आली मला भेटले आणि बुवांच्या योगा योगाला बुवांसोबत भेटलो भेट झाली बुवांना विचारलं बुवा धंदा कुठचा तर 12 बोड्याचा हा बुवांचा धंदा फक्त 12 बोड्या विकतात कारण का कसं एक एक देत नाही बुवा फक्त 12 बोड्याच देतात तर बुवा त्या 12 बोड्या देत असताना तिकडे लक्ष द्या मोठा म्हणतोस ना अजून तुला मोठा पण मेळा खोटा
भुवनचा नंतर बॉडीचा म्हणून विषय करतोय या ठिकाणी बघ तुझी कधी उठलीच नाही अजून फरकत आहे तीन पत्त्याची तुझी राणी कधी उठलीच नाही आणि काय काय आले तुझ्या सारखे पण या रंगमंचावर कोणाची टिकलीच नाही म्हणाले ते माझ अभिमान अभिमान गाभ्या एवढा हायपर वर चाल पण चुकलं असती आणि म्हणतोस ना मोठा पहिली बारी केली तुझ्या प्रत्येक गाण्याची कटिंग दिली तुला माझी एक तरी चाल द्यायची ऐकायचं एका तरी गाण्याची कटिंग दिलं काय मला यानं नाही कारण येणार म्हणून म्हणतो लोक हस्ती सारी लोक याला तू कपडे तुझी ऐक हस्ती सारी लोक याला कपडे विकायचे आली हो पाली तेच करायचं तू हस्ती सारी लोक याला कपडे विकायचे आली हो पाली अरे या भर रस्त्यावर अक्षय अरे भर रस्त्यावर अरे रस्त्यावर विकतो वहिनीची साडी चोली भर रस्त्यावर रस्त्यावर लुकतो चट्टी चोली
आले पारितोषिक शिवाजी देव यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे अक्षय उर्फ अक्षा कुडकर हेअरस्टाईल फॅन यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक, कुणाल सर्वे गुप्त सालन पंकजी गोत्रे यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आलं आहे। आणि घासून झाली पाहिजे, गो आरती घेऊया, अजून जरा गोवांकडे बघतो जरा। तुम्ही ऐकणार आहात ना की कंटाळा आलाय? ऐकणार ना? तर या सर्व नक्षत्रांचे आम्ही आभार आहोत, ऋणी आहोत, धन्यवाद। गो म्हणालेले एक वरी एक ठेवलाय गट्टा, तुम्हाला भाऊ कहलावायचा। एक वरी एक ठेवलाय गट्टा, गो म्हणाले तुम्हाला भाऊ कहलावायचा। याला कोण गोरा लागला होता मला वाटत गोऱ्याचा म्हणे। अरे गोऱ्याचा विषय सुद्धा आम्ही सुद्धा मारतो, पण त्याला शास्त्र आहे गोवा। तू शॅटू आहेस, तुला अभ्यासाची अजून गरज आहे। ज्यांची नावं मिळवत असतो त्यांना विचार की घोडा हा म्हटल्यानंतर सूर्याकडे घोड्याचा रडत होता गोवा। आणि परत म्हणतो की जीवन बोवा, मला सुद्धा माहिती मुंबईत तुम्ही काय विषय मारलेले आहेत ते, अरे त्यांचे उकडून टाकलेले मी। तू पाणी कमी तू झटके पत्ते असतो सगळ्या मी म्हणे गोऱ्याचा रोज रोज केला विचार मनात तशी कोणते गोऱ्याचा गरजांनी विचार इथं आलेले सोबत शास्त्र त्यांना विचार सोबत। अरे रोज रोज केला विचार मनात तू पैदाशी कोणत्या घोड्याचा 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 जाऊन विचार तू जर बापाला तू कोणत्या नेल्या रेड्याचा विचार तू जर बापाला कोणता नेल्या या ठिकाणी हे म्हणाले छक्का म्हणून त्या बोला विषय घेतो या ठिकाणी लक्ष असू दे। अरे हुकमाचा मी स्वीकारता भाऊन पत्त्याचा जर कधी खेळला असेल तर पटेल तुला, नाहीतर नाही पटणार। हे हुकमाचा मी स्वीकारता अरे सा नंबरचा बुवा हा छक्का आठव्या नंबर छक्का असेल काय सहाव्या नंबर मध्ये येणार छक्का। अरे छक्क्या काय म्हणताय हे हुकमाचा मी स्वीकारता सहा नंबरचा बुवा हा छक्का। अरे तुला फिरवीन मी बोतावर बोतावर जरा बघ खाली हे बुवा जरा बघ खाली आणि याच्या राणीला बसवली माझ्या शेतावर जाता जाता मला जाता म्हणायचे हे बघितलंच काय का तू। अरे हुकमाचा वीस मी काही का सहा नंबरचा बुवा हा छत्ता तुला फिरविन मी बोटावर बोटावर जरा बघ खाली अरे बघ खाली याच्या राणीला याच्या राणीला तुम्ही ठोका जरा बघ खाली बघ खाली आणि याच्या राणीला
कारण का म्हटलंय कारण राणी एकच एवढं मोठी नाही बुवा त्याच्यानंतर बादशाह येतो येतो की नाही तुझी राणी खालीच ती हुकुमाची असू दे नाहीतर कसली असू दे बुवांची राणी कसली हुकुमाची आहे ते मला माहित नाही आम्ही बघितलेलीच नाही म्हणून सांगितलं बुवा ताकद नसेल तर एकावरती बसल्यानंतर बुवा तुझी राणी खालीच पडणार तू पण नाही तर तुझी राणी तो काय फरक नाही बोलू बसू याची भांड ठेव मी या ठिकाणी तुला फक्त ठार मारून जाणार आहे पक्षशास्त्राला तुझी ताकद किती लावायची अजून तरी ओपन शो झाल्यानंतर लाव आणि माझ्या मागून ये बघूया तुझं काय ठीक आहे रिक्षात बसली टॅक्सीत बसली बसली बोटी मंदी काय हाय काय ताकद याच्या गोटी मधी असेल काय नाही फक्त एकतो रेड्यावर का बस गाणं म्हणताना सुद्धा तेव्हा संयम म्हणून काहीतरी रेड्या म्हणून काय म्हणतो बघ अरे नको उगाच मी ज्या मला तू डाव तुझं मरण माझ्या हातून रे झालेला विचार काय शिमन भाऊ बोलला ते नको उगाच मी ज्या माझ्याशी डाव तुझं मरण माझ्या हातून रे तुझ्या बसून मी रे उडाव त्याला समजायला पाहिजे का माहितीये येडा येतं काय पण म्हणील नंतर त्याच्या स्मरणशक्ती नाही ऐकून घेण्याची कारण दुसऱ्याला बोलायचं माहितीये पण दुसऱ्या बोलल्यानंतर ती ताकद नसते हा म्हणून काय म्हणतो नको उगाच मी ज्याशी माझ्या शीता तुझं मरण माझ्या हातून रे तुला तुझ्या बसून मी रे उरावळे तुझं फोडणार तो अंड मीच रे अभ्यास असेल ना याचं उत्तर मला परत दे कधी बारी झाली तर तुझ्या बसून मी रे उरव रे तुझं फोडणार मी तुला शरणी येतो देवेंद्राला शरणी येतो देवेंद्राला
नितेश दुरी यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. नाचपंड त्यांच्या मानाने ऋणी आहोत. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी एक पांडुरंगाचं गीत सादर करतो आणि माझी दुसरी फेरी संपल असं जाहीर करतो. एकदा तरी जाव पंढरी, एकदा तरी जाव पंढरी, भेटावे त्या सावया हरी, जय जय विठ्ठल श्री 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 हरी.
अनिल पारितोषिक पगार नगरकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. नाच मंडळ अपरा तुरणे आहोत. धन्यवाद. बोल श्रीकांत कर्डीकर. महाराज की जय. रासाय देवी माते की जय. एकदा मित्रांनो.